वळूया पुढच्या बातमीकडे. टाइम बाउंस संदर्भात मी हैराण झालेलो आहे. आज सरकारला शेवटचं विचारणार असं जरांगींनी म्हटलंय. टाइम बाउंस संदर्भात आज बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार असल्याचं जरांगी पाटलांनी म्हटलेलं आहे. तर 24 डिसेंबरच मराठा आरक्षणाचा टाइम बाउंड आहे अशी माहिती बच्चू कडू यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून आरक्षणाच्या कामाचा आढावा घेणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. सरकारनं काय केलं याची माहिती जरांगींना देणार असल्याचंही कडूंनी म्हटलंय. मी तर परेशानच झालोय वाट बघून माझी. मी आज आता बच्चे भाऊनच बोलतो. अच्छा, त्या विषयात नेमका काय विषय सामंत साहेबाला सुद्धा बोलतो, घुमरे साहेबाला सुद्धा बोलतो. ते आले होते 17-18 दिवस झाले. हेही सांगितलं मी आज सांगतोच. आता कालही सांगण्याचा प्रयत्न केला पण थोडस उशीर झाला किंवा फोन होत नव्हता. टाइम बॉन्ड ज्या शब्दावर ठरला होता त्याच शब्दावर प्रेस सुद्धा झालेली. काय अडचण नाही, समाजापुढे उघडे पडणार तुम्ही मग. हा आमचं बोलणं झालेलं आहे. मला वाटतं ते उद्या किंवा परवा मी सीएम साहेबांसोबत भेटणार आहोत. आणि आतापर्यंत काय आपण कशा पद्धतीने समोर गेलो, गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात असेल आणि बाकीचा जो विषय आहे ते उद्यापर्यंत उद्या परवा त्यांना आपण देऊ. तू काही तारखेचा जो घोळ होता तो मिटला आहे का? कारण 24 डिसेंबर की 2 जानेवारी हा एक मुद्दा होता. आता 24 डिसेंबर पर्यंतच करावं लागेल. पुन्हा काही वेळ वाढून दिली जाईल किंवा मागितली जाईल तशी गरज राहणार नाही, पण तरी प्रयत्न.